नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. कळवा येथील स्वर्गीय यशवंतरामा साळवी हा ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव येत्या महिनाभरात होणार सुरू. महापालिका क्षेत्रात 7,22,426 इतके वृक्ष असल्याची बाब वृक्षगणना अहवालातून पुढे. आणि ऑनलाईन खरेदी करताना सावधान, डिलिव्हरीच्या वाहनानं ठाण्यात 10 लाखाचा तरोडा. करोना काळात मागील 2 वर्षांपासून बंद असलेल्या पालिकेचा कळवा येथील स्वर्गीय यशवंतरामा साळवी हा ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव येत्या महिनाभरात सुरू होणार आहे. उन्हाळी सुट्टी, करोना काळानंतरचे हटलेले निर्बंध, सुदृढ आरोग्यासाठी आता ठाणेकरांना गडकरी नंगायतन येथील स्वर्गीय मारुतराव शिंदे तलाव पाठोपाठ कळव्याच्या रामा साळवी तरण तलावातही डुंबता येणार आहे. ठाणे तरण तलावाची अधिकाऱ्यांसोबत शर्मा यांनी पाहणी केली आहे. यावेळेला आयुक्तांनी तेथील शॉवर, चेंजिंग रूम, स्वच्छता या बाबींकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे महिनाभरात यशवंतरामा साळवी तरण तलावात मनसोक्त पोहण्याची संधी आता ठाणेकरांना मिळणार असून भविष्यातील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू इथे घडणार आहेत. ठाणे महापालिकेच्या मालकीचे मारुतराव शिंदे आणि यशवंतरामा साळवी हे 2 तरण तलाव आहेत. यातील कळवा येथील मनीषानगरमध्ये असलेल्या यशवंतरामा साळवी हा ऑलिम्पिक दर्जाचा आहे. 50 मीटर लांबीच्या या तरण तलावासमोर भलीमोठी प्रेक्षक गॅलरीही आहे. अत्याधुनिक फिल्ट्रेशन प्लांट, योग्य सोयीसुविधांमुळे या तरण तलावात जलतरण प्रेमी आणि खेळाडूंची नेहमीच पसंती मिळते. मात्र करोना काळात 2 वर्ष हा तरण तलाव बंद होता. आता करोना निर्बंध हटल्यानंतर हा तरण तलाव बंदच होता. ठाणे महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी अधिकाऱ्यांसमवेत तरण तलावाची पाहणी केली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे, उपायुक्त मनीष जोशी, क्रीडा अधिकारी मिनल पालांडे आणि इतर अधिकारी यावेळेला उपस्थित होते. आयुक्तांनी येत्या महिनाभरात तरण तलाव कशा पद्धतीनं सुरू करता येईल याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ठाणे महापालिका क्षेत्रात 7,22,426 इतके वृक्ष असल्याची बाब वृक्षगणना अहवालातून पुढे आली असून त्यात 7,15,875 म्हणजेच 99.9% वृक्ष निरोगी असल्याचा दावा करण्यात येतोय. फळं, फुलं, औषधी वृक्षांचा त्यात समावेश आहे. तसंच शहरातील एकूण झाडांच्या संख्येत देशी झाडांचं प्रमाण 72% तर विदेशी झाडांचं प्रमाण 28% इतकं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आलंय. शहरात देशी हेरिटेज वृक्षांची संख्या 729 तर विदेशी हेरिटेज वृक्षांची संख्या 180 इतकी आढळून आली आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील वृक्षांची गणना करण्यात आली. त्यासाठी 2017 ते 2022 या कालावधीत वृक्षांचं सर्वेक्षण करण्यात आलं. या झाडांचं जिओटॅगिंग करण्यात आलं असून त्यात वृक्षाचं नाव, प्रजाती, परीघ, उंची, वय, आरोग्य स्थिती आणि GPS निर्देशांक अशी नोंद करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात 271 प्रजातीची 7,22,426 झाडांची नोंद झाली आहे. शहरात देशी प्रजातीची 5,17,872 झाडं असून त्याचं प्रमाण 71.68% इतकं आहे. तर विदेशी प्रजातींची 2,04,554 झाडं असून त्यांचं प्रमाण 28.31% इतकं आहे. शहरातील 7,15,875 वृक्ष निरोगी असून त्यांचं प्रमाण 99.9% इतकं असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. त्यात फळं, फुलं, औषधी वृक्षांचा समावेश आहे. ऑनलाईन सामान खरेदी करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. परिणामी यातून उद्भवणाऱ्या संकटाचाही सामना करावा लागतोय. ठाणे शहरातील नौपाडा भागातून अशीच एक लुटीची घटना समोर आली आहे. इथे 3 आरोपींनी स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून तब्बल 13 लाखाची लूट करून ते फरार झालेत. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिकारी वसई विरार आणि भिवंडीतील 67 CCTV तपासण्यात आले. शेवटी ठाणे शहर पोलिसांनी या तिन्ही बनावटी स्विगी बॉयना ताब्यात घेतले. या आरोपींमध्ये जय भगत, अभिषेक सत्यवान आणि एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. या आरोपींनी आधी सामान डिलिव्हरी करण्याच्या नावाखाली नौपाडा परिसरातील एका सोसायटीत प्रवेश केला आणि फ्लॅटमध्ये चाकूच्या धाकावर लूट केली. आरोपींनी 5 लाखाची कॅश, 5 लाखाचे सोन्याचे दागिने आणि अन्य किमतीचं सामानही घेऊन पोबारा केला आणि फरार झाले.
त्यांना अटक करण्यात ठाणे शहर पोलीस अधिकाऱ्यांनी वसई विरार आणि भिवंडीतील 67 CCTV कॅमेरे तपासले आणि त्यानंतर त्यांना अटक केली आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक दिनांक 26 सप्टेंबर 2012 नुसार डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता नागरिकांनी त्यांचं निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याबाबत अध्यादेश निर्गमित केला आहे. तरी नागरिकांनी मे महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजे दिनांक 18 एप्रिल 2022 पूर्वी निवेदन पालिका भवन नागरी सुविधा केंद्र इथे 2 प्रतीत सादर करावे. सदर निवेदन दाखल करताना प्रपत्र 1 ब प्रत्येक निवेदनासोबत अर्जदारानं सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1 ब नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आले. मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच त्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी पालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोकायुक्तांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षाच्या नगरसेवकाच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेलं आहे देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर अर्ज स्वीकारला जाणार नाही. ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका हद्दीतील निम्म्याहून अधिक नागरी औद्योगिक भागाला दैनंदिन पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 54.86% पाणीसाठा आहे. बारवी धरणातून दररोज सुमारे 900 ते 1100 दशलक्ष लिटर्स पाणी वितरण केलं जातं. मागील वर्षी चांगला पाऊस पडल्यानं धरणात पुरेसा पाणीसाठा आहे अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या एका उच्चपदस्थानं दिली आहे. धरणातील पुरेसा पाणीसाठ्यामुळे सध्या तरी पाणी कपातीची कोणतीही चिन्ह नाहीत. बारवी धरणातून पाणी वितरण करण्याची जबाबदारी MIDC ची आहे. पाणी कपात शहराला पाणीपुरवठा करण्याचं प्रमाण ठरवण्याचे अधिकार पाटबंधारे विभागाला आहेत. आत्तापर्यंत तरी पाटबंधारे विभागाकडून पाणी कपातीसंदर्भात कोणत्याही सूचना MIDC ला प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या तरी पाणी कपातीची कोणतीही चिन्ह नाहीत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याच तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय. आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची
खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कळवा येथील स्वर्गीय यशवंतरामा साळवी हा ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव येत्या महिनाभरात होणार सुरू. महापालिका क्षेत्रात 722,426 इतके वृक्ष असल्याची बाब वृक्षगणना अहवालातून पुढे. आणि ऑनलाईन खरेदी करताना सावधान, डिलिव्हरीच्या वाहनानं ठाण्यात 10 लाखाचा तरोडा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.